शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अरे नाना, अरे ह्योच म्हणायचा का देवांचा वाडा? होय होय, ह्योच दिसतोय बघ. आबा बा 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 बा, अरे बघ की कसा लकाकतो ह्यो वाडा. होय की र, आज पावतूर निसतं ऐकलं होतं, आज बघाय मिळालाय बघ. हा तिथूनच आज जायचं असेल. चल आबा. कुठे निघालात? ते देवासनी भेटायचे. लय लांब ना आलोय बघा. देवांना काही काम होतं का? ये यासनीच सांगन. अहो तसं नाही, तुम्ही त्यांनाच सांगा. पण मला आधी देवांना विचारावं लागेल ना. त्यांनी मला विचारलं काय काम आहे, तर मग मी त्यांना काय सांगू? अरे नाना, बरोबर आहे त्यांचं. मला माझं गारण मांडायचंय की देवच निवाडा द्याल. कळलं, म्हणजे न्याय हवाय तुम्हाला. तुम्ही अजिबात चिंता करू नका, भैरवनाथ योग्य तो न्याय देतील. तुम्ही इथेच थांबा, मी आत्ता देवांना विचारून येतो. जी. अगं मळय्या, मळय्या. अग अग थांब की बाईस, जरा दम खा. आणि काय झालं एवढं बिगी बिगी धावत यायला? अग तू इथं बसल्यास आणि तिथं तिथं तुझं बा बा बाच काय? अग तो गेला. कुठं? देवाकडं. कोण कोण म्हणलं तुला? अग मी त्याला अक्काकडे जाताना बघितलं. तो गेल्यावर मी अक्काला बी विचारलं, तेव्हा बोलली ती. अरे बा, कशा पायी गेलास तू असं? अग पण कशा पायी गेला आहे म्हणजे तो खरंच देवा बोर लग्नाचा इशे तर काढायला गेला नसेल ना? अग कसला विचार करतेस? अग आता मी काय बोलू? बाय असं काय करून बसलाय? अग मी इथे देवांची भक्ती करते, ते मला प्रसन्न बी झाले. बा बा जे नग कराया तेच करतूया. पर असं काय सांगायचं असेल त्याला? बाच्या मनात काय आहे ते मला ठाव आहे. फक्त त्याने ते देवा मोर नको बोलाय. अग पर काय? अग सांग ना. आहे गत आता बाबी बहुतेक असा विचार करतोय. हा तर माझं लगीन देवा संग लावून द्याव. होय हो हो बरोबर. अग अख्खा भ्यासच काहीतरी बोलत होती बघ मगाशी. म्हणजे म्हणजे तेच आहे त्यांच्या मनात. बया काय सांगतेस? वय माझ्या तोंडातून असं कधी बी काय बी निघालं नाही बघ. मी फक्त त्यांची भक्ती केली, त्यांच्या पायाशीच असायला हवं हाच विचार केला ना. आता बा काय भाई म्हणला देवासनी, देव काय विचार करतील ग? अग बर तुझ्या मनात नाही ना तसं? नाही नाही अजिबात नाही. हा मग झालं की या देवांची भक्ती केली, ते माझ्यावर प्रसन्न सुद्धा झाले. तर पहा जर देवासनी असं काही बोलला, देवासनी वाटेल की माझ्या मनात ती काय आहे, काय विचार करतील देव. भैरवा काय झालं नंदी? तुला भेटायला बाहेर कोणीतरी आलंय. कशा पायी काय सांगितलं का? होय प्रधानजी, अहो त्यांना न्याय हवाय.
बघितलं का भैरव? नाही म्हणजे आता आपण म्हणालो होतो का या वाड्यात समद्यासनी न्याय मिळाय हो. वय आना तेच घडते बघ. नंदी महाराज घेऊन येते असते. होय प्रधानजी. थांब नंदी. काय झालं भैरव? नंदी त्याच्याकडे लिंबू आहे का ते बघ. म्हणजे इथे येण्या अगोदर त्याने काहीतरी तंत्रप्रयोग केला आहे. काय? होय त्याला ह्याची जाणीव नाही. तो जे काही करतोय ते योग्य नाही. ते त्याच्यासाठी चांगलं नाही. पण भैरवा मला खरंच याची कल्पना नव्हती. ते मला ठाऊक आहे म्हणूनच मी सांगितलं आहे की त्याच्याकडे असलेलं ते लिंबू त्याला बाहेर टाकून द्यायला सांग आणि मगच त्याला आत ठेवून ये. होय भैरवा. अजून कसं सांगावं आला नाही? मला काय ठावर देव भेटतल नव आलो बघ. जाऊन हवं. थांबा. काय केलं तुम्ही भैरवनाथांसमोर? तुम्ही मला तोंडावर पाडलं. आम्ही काय केलंय? काय झालं असं कशापाई म्हणताय सर? तुमच्यासाठी मी आतमध्ये देवांना विचारायला गेलो आणि तुम्ही इथे येताना सोबत लिंबू घेऊन आलात. जोगेश्वरीचा पती भैरवनाथ पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.